आम्ही जरी काय नाही बोललो तरी येऊन घराकडे गाडी घालता बघून बघून घेतलं आणि तुझ्या भावाची केव्हा तरी गुट्टी करून घेतलं माझ्या बाबान तुमच्या सगळ्यांच्या मी पाया पडते ऐकला माझ्या भावाची गुट्टी मत कोणी करू नको माझ्याकडे बघून गप राहा तुमका गाडी घालतात ते मी नाही म्हणत ना पण त्याच्या मागे मोठा कारण असा समजला ना म्हणून ते गाडी घालत आता पर्यंत मी कधी कोणा बोलत नाही पण तुम्ही सगळे जण या बोलतात मनात सांगायचं लागता त्यांचा काय होता अमोळच्या पौर्णिमा येईल ना का तसा काळ होता आणि मग सगळ्यांना ते गाडी घालता अजून गेलो तेव्हा बापही दसला आणि बापूच मरताना हे गेले पुढे बाबा बाबा करीत म्हाताऱ्या नेमकं भीती मारल्या नेमकं डसला आणि देवान सांगलेलं ह्याच्यावर तर समान राहा बाया मनात आणि या ऐकल्यापासून नावशी त्यांनी खोटं सांगत नाही माका घरात नावात सुद्धा गोड लागत नाही ह्यांका जर काय वाज बरा नसला माझ्या घरवाल्यांका ना तर मी घरात नीत नाही शेजाऱ्यां ते जाऊन निघतय तिथे या न जाणू रात्री की माका मिठी मारल्या नि म्हणून माका भीती वाटत आता खोटं सांगतोय का आवशीच्या खोटं नाही असं आमच्या घरात चालला सांगा कोण खरं वाटा पण त्या देवान माझ्यावर उपकार केल्यानं ऐकला माझा एक चेडू झाला माझा चेडू आता नानाचा मोठा झाला आणि माझा पोर इतक्या गुणी असा ना हे चार पाच गावात कोणाक व्हाय आणि कोणाक नको असे त्याचे गुण माझा बरा वाटला इतके की त्याचा जर बाजारात गेला ना आणि थोडस तरी येळ झालो तरी खयचो गाडीवाला म्हणून घराकडे पोचवतलो पण पैसो कोण कधी विचारतो ना त्याचा विचारतोच कसो गाडी येऊन उतरला काही एकदाच पाठी बघताला हसताला आणि वाट धरताला मग तो सामात का या पैसे देणारा नाही असला ना त्याच्यातच आपले पैसे पिटले असा माझा पोर गुणाचा मला बरा वाटता असा मांडला ना पण घरवाले ते काही विचारूकत नव्हतो पण मी माझ्या पोरात सांगलेला असा बराबर आपलं जलम झालो ना तो मडवळ्याच्या घरात झालो आपलं काम काय लोकांचे कपडे घेऊन येऊचे आणि धुवून नेऊन पुन्हा देऊचे लोक काय देतील त्याच्यात आपला पोट भरूचा असा आमचा चालला म्हणून सकाळी याच्याकडे कपडे दिले मी आणि सांगलं जे की त्याचे असत त्यांचे सगळ्यांचे नेऊन दे म्हणा आता ह्या कपडे घेऊन गेला तर लोकांचे कपडे देता काय लोकांका कपडे नेसवता ते समजत नाही किती वेळ झालो बरं ह्यांचं सुद्धा पत्तो नाही आता इले काय सगळ्या घर उठून कपाळ घेती आणि माका या दी माका ता दी म्हणून सांगत राहते पण आता ठरवून ठेवलंय ह्यांचा जर मी सगळाच ऐकत गेलंय ना हे माझे टपलेर बसतले आता येऊ झाले आज बरोबर करतो
नको जीव झालो एवढा घेऊन फिरणं आत्महत्या होया म्हणा पण काय करताय पोट भरा होण आणि ओढी काढची लागतो रुपया सकाळी उठलो होय तो गावात सुटलो आता तुम्ही म्हणता देव गाव फिरायला घराकडे किलेस करताय का आमचा धंदा तोच गावात गेलो लोकांचे कपडे धुचे ते लागू केले घराकडे हाडून धुले काय सुकत नाही बरे असतील ते आपण घातले बाकीच्या वरांनी जेवण टाक आणि समजा कोणी विचारलं माझे बरे होते तर खुश आज पाऊस पडलो मळबड होती सुकागण्याने चांगला काम मागलं आपलं खर्च रोवलो लोकांना काय वाटलं बरे कपडे घालून फिरतात ह्या असा चालला बरोबर तो गाव फिरायची ह्या वजा घेतलो पण आठवण घरी ताने जीव जाऊ की म्हटलं काय करूया घडे तडे पाणी मागायच्या पेक्षा घराकडे लावलं माय निवळ घेतलो पुढच्या कामात आमची सवळच अशी असं वोटभर निवळ घेतलो काय संबंध होत नसला तरी चालतो मनासर काम करतो दोघा आम्ही तशी होणार आमचा एवढा संसार उभं झालो लोकांसारख्या खाला निधन नव्हता असं आमचा लागतो असं काय या गेला कड्याच्या बघला दाख दिसणार ना कडे आवाटात नाही मग खायच्या जावाचा हे तर सांगू होत ना मी या घरातून बाहेर पडलो काय या बाहेर सुटला वैले वैणीकडे खायल्या वैणीकडे खडे गजली तडे गजली लोक म्हणतात तर खोट ना यार बऱ्या शब्दात बरा साथ घाला एकान कोणी ओ होतल्यानंतर माका विचारा आडिया तिरिया कोणताही नाव घ्या पटकन कितकोय ला म्हणे मोठ्या ना असं येऊ ना तशी सवय या बघत्या सतसा करू माझ्या कमरे ना उठा गावात आहे कमर माझी दुखाक लागली हो काय गो नाही हो माझ्या कमरे नाही उठा गावात तुमचं पाणी देऊ काय होता पण पहिला आता माझ्या लक्षात घरातून बाहेर पडलं तेव्हा काळ माझा आडिया गेला तेव्हाच समजले काहीतरी कोटवत म्हटलं मांजर हा जाऊ नये पुढे गेलो इतक्यात एक म्हातार होईलो बाहेर आणि समजलं अर्धा शिरा मारल्या तरी पण पुढे गेले ह्यो सगळं सत्यनाच माझं शेजारी करतो खरी बाबाकडे जात घराकडे टाकलं का जाता का ह्याच्या पाया खालते गावला का ह्याची अशी गुटली जात यो चुकलो आणि माझ्या पाया खालते गावला का माझी कुरली जाता असा चालू आहे शेजाऱ्यांचा बरा नको पाय थकला टाकून बोला काय नाही गो बरं नसलं तर नाही काय खाल्लं नाही काय खाल्लं काय खातलंय ओ बरं नाही तर काय विचारतात काय नाही खाल ऐकलं घरात टोप भर पेज होती तितकीच खालाय काय खातलंय खाल मग बरं गो पण ते मी काय म्हणतो माका दोन डब्यात भाकरी ठेवलं ते असं धुके जीव जाऊ गेलो ते पहिले असं ते दोन भाकरी कंटत कंटत खालंय ऐकला नाही खाव होतं नाही गो नाव तोंड कसा कडू होत तोंड कडू झालं का नारण खालते नावतात ना तरी ते बरं साध्य केलं सोपर पेज आणि दोन भाकरी मग सुद्धा आंगवण खाणार नाही इतक्या खाल्लं काय खाल्ली बिचारी ढांगा आणि मी तरी खाल्लं या तुमच्यासाठी खाल्लंय माझ्यासाठी तुम्ही रोज सांगता ना वाचन ती घरात उपाशी राहायचा नाही उपाशी राहा बाबा जायचा वया म्हणून खाल्लंय अगो तिया नाही जर काय खालं तर कसं जाताला आमचं संसार बसतलो काहीतरी खालत उठलं तर संसार चलतलो संसारासाठी ज्या खाते मी ना घरवाल्यानं तुम्ही माका उठवलात ना आता माका वाईट बरं वाटलं वाटत लागत मी असं तसं मी पायाळू मग पायाळू होय अगो मी जन्मा गेलाय तेव्हा हाऊस मेली किरा तुमच्या तोंडात येऊन देते का गो जन्मा गेलास मी हाऊस मेली अगो मी जन्मताना मोठं जन्मा गेलो मेली हा त्याच्यात ती मेली नानाचं मोठं आजी नशिब ती तरी बिचारी जगली खूप वर्ष होती
तिना झाल्याचं मोठं केलं. माका सांगता ना तू अरे या पायाळू असत माझ्या काय तर लक्षात येईना. एक दिवस विचारले आजी पायाळू म्हणजे काय गे, तर माका म्हणाली पायन जन्माक जो येतात तो पायाळ पायाळू माणूस गावना नाय. समजा कोण तरी खरी हरवलो ऐकलो का पायाळू माणसाक सोदत अंजन लाव व्हाय नको अंजन लावच्यासाठी सोदत. आजी सांगली तम महाराणी म्हणून त्याच्यापेक्षा मोठा उपयोग हा. आजी काय घे पायाळू माणसं कोणाचा हात लायलो आजारी माणसं पटकन बरं वाटतं तू का बरं वाटलं ऐकलं हात घेऊन माझं हात कोण घालत मागायचे हात मोठे म्हणा माझं पाय असो आणि माझं हात असो म्हणा सकाळी बाहेर पळून गेला स्वतः शिव लावला काय काय आवला म्हणजे आवाज चढवून बोलत नाही घरचं कारभारी मी असोय होय घरचं कारभारी खाऊ का मी सुद्धा घरची कारभारी नाही इतरांनो तुम्ही कारभारी असलास तर कळाला. अगो मी खरी तरी चार गाव फिरतलोय काहीतरी हाडतलं त्या तुम्ही दोघांच असताना आतापर्यंत थोडे चार गाव फिरला काय घरात काय काही कमी असा माझ्या घरात सगळ्यात कमी असा. अगो ती सपाट पायाचं तुम्ही पायाळू सपाट पायाचं सगळं असं काय तुमचं सपाट केलं काय केलं. अगो ती लगीन करून घरात यायच्या आधी माझा घर कसा भरलेला होता दार भासा भासा ओळखत होता घरात कसे राशीच्या राशी निश्चित होते होय तर राशीच्या राशी ना आता घरात उपाशी मरत खुशी होय तर ती आता मोठे बोला सांगतो काय केले बापाशी सांगायचं काय बोलायचं आता मग बोला माझ्या आई बाबा तुमचा बोलायचं होतं ना माझा आई बाबा तुमच्या दाराला बसला तुका ठेव उग तुझ्यावर ना लगीन करू होय उन्हें तुझ्या बापाशीन काय केलं ठाव कसा काय केलं माझ्या हुमऱ्याची माती माती घेऊन आधी हुमरं होतं तरी घरात काय द्यावा हुमला तरी होता शेजाऱ्याचा लावला एकदा मोठे पण सांगता शेजाऱ्याचा हे सगळं माझा असं माझा असा येणं मोठेपणा सांगतो काय गो दिल्यान बापाशीन तुझ्या बापाशीन काय दिल्यान तुमचा गळ्यात तुमच्याने माझा लगीन झाला तेव्हा माझ्या नाकात होता गळ्यात होता कान्यात होता सगळा इकून खाला तुमचा भीतीचे दुवाळे भीतीसाठी नाही भीते ऐकलेला तुझ्यासाठी ऐकलं माझ्यासाठी भेर कपडे धुऊ केलो का जो तो गुजबुजा लागलो त्वारीले त्वारीले मी विचार केलं समजा मी यासाठी गावात गेलोय आणि त्वरिलो दागिने झाल्यानंतर ठेवले पण दागिने झाले सांगतलं हुनान तुझी जर मानकुटी मुरडल्या तर माका नाही जात हुनान काय केलं सगळे दागिने घेतलं वरण बाजारात विकून टाकले जीवा खाले आता चोरच्या नाही होतो जीवा खाले खाणार हात सुद्धा वाटत नाही असलो गो बायको किकून सुद्धा जीवा खाय काय मोठे मला सांगता बायको किकूची राजा हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र आपल्या बायने घर बाजारात घरा निघले हा तुझा कसला काय घेऊन बसले तुझा कसला काय घेऊन बसले सांगायला सुद्धा वाटत नाही हो तो राजा हरिश्चंद्र तुम्ही काही भिकारले अगो तो सुद्धा माणूसच असतो माणूस होतो पण माणसा माणसात सुद्धा फरक असतो राजा हरिश्चंद्र बायको किती इतक्यात तुमका ठाव पण आपल्या बायको किती ऐकले ना तो कधी विचार नाही केला कोणाच विचारलाच नाही त्यांना आपल्या बायको विकल्यानंतर पट भरू साठी नाही ऐकल्या त्यांना आपल्या बायको ऐकल्या ती सत्वासाठी ऐकल्या समजलं ना सत्व आणि तत्वाची मोठे पण सत्व आणि तत्व मोठ्यांसारख्या जर वागा पाय असा तुमचा वाटता बरोबर मग माका सांगा राजा मयूरध्वज त्याच्या बायकोन सत्वासाठी आपल्या गोवा खळव केन उभं चिरल्या तुमचा तुझ्या बापाशीर आणि तुका मी हातोहात सुनो समजलं माझ्या बोलता तुझ्या बापाशीर आणि तुका बसवलं माझ्या बापाशी चुनोला तुमचा दुसरा जन्म जवतो ह्या जन्मात फसवलं काय फसवलं म्हणजे तुका काय वाटलं माझ्यावर लगीन केलं तेव्हा 6 वर्षाचं पोरग होत पहिलं लगीन झालं पहिली बाई मेली म्हणून दुसऱ्या पदात तुका आणलं समजलं
असं काय ना चलता बोलता शेंडी लाईल म्हणाल ना आत्ता मगे माझ्या बापाशी तुम्ही जुनो लावला असं मी नाही म्हणत काही नाही पण माझ्या बापाशी तुमका बिबो लावल्यांचा काही ठाव का तुझ्या बापाशी दुसरो जन्म खाऊचो लागतो या जन्मात लावल्यान कसो गो कसो तुमका काय वाटलं मी तुमच्या बरोबर लगीन झालंय हो माय जो उदार उरलं तुमका माळ घालू तिथे सोळा वर्षाची नवरी वाटलेलं आहे की काय नाही तो सोळा वर्षाची नवरी ना होतोय दोन पोराची आव मारामारी कुस्ती आणि रेटा रेटी काय पण मारताय कोणाला औषध तुझ्या आई कुठे आहे ठार मारून टाकतो पण आई कुठे आहे अहो बाबा तुझ्याकडेन बघाला अहो आई तो उभी आहे नशीब तुझं नशीब तुमचं आहे मारून मारून तुमचा हात मोडला असता तू पुढे चिंता ठेवताय ना काढून टाकतोय आई ओ अगे आई ओ काय झालं बाबांच असं काय होतंय ग तुका समजत ना पूर्णिमेघात तीन दिवस झाले ना आता अमोश आहे बऱ्याच असा दाखला काय चालते एवढे दिवस सहन करायला पाहिजे तर आता सहन तुका माका करूचा लागताला बाकी बरे आहेत ना माका वाटत ना हात मारून बघू हो काय झालंय काय तुम्हाला काय झालं म्हणजे एवढा आवाज तुमचा आवाज असतो ना आवाज सांगा घडलंय काय झालं उगी ओरडताय घरात गो प्रत्येक बाईल माणसाचा काम काय ते आपलो घो घुसून हिमरात सुनिलो तामी होय पाणी पुढे करू हा का नको हो त्या लागण्या कुणाला तामी या पण तांब्यावर नको पण पिलावर तरी पुढे करू दात मोठस काय मोठं सकाळ म्हणजे तसं नाही तरी चालता पण बाबा पूर्णपणे विश्वास माझ्या आईवरती माझा आहे खरं सांगते औषधीच्या दोळ्यांना ती आई गेलो मला सांगा आपण यावेळी घरात आलात ना आल्याला तुमचं चांगलं स्वागत माझ्या आईने केलं आल्याला तुम्हाला पाणी दिलं असेल चांगली पाणी दिल्याचं चांगली तुमची विचारपूस केली असेल एवढं प्रेमाने जर ती वागली तर का रागवताय तुम्ही घरात येऊची फुस घरात माझं पाय पडलं हे बघलं काय केलं का पाणी नाही तर पण काय केलं काय केलं जर तुमच्याशी आई अशी वागली असेल ना तर मी माझ्या आईला खर्चवून विचार इथंच सांगा आई बाबा काय म्हणतायत ग मी नाही का हेच बरं तू ऐकायला येत नाही बाबा काय म्हणतायत माहितीये काय मला सांग अगं बाबा घरात जमून आले ना आल्या आल्या माझ्या बाबांना अगं पाणी तरी दिलंस तू नाही देऊ अगं पण का घरात पाणीच नाही तर घेतलं तू घरात पाणी शिल्लक नाही नाही माहिती होता त्यांनी पडले कुणी बाबाने पडलं मडकी आणलं किंवा पाणीच ना गावात मडक तुम्ही फोडलात काय सांगले मडक तुम्ही फोडलात असं आई सांगते मी या फोडले सांगले तुमचं नाव सांगते माझं नाव पुढे करत हो आता तुम्हीच फोडला असाल ओगो काय झालं ठाव असा काय केलं काय तुम्ही जाऊ दिसा दे ढका सांगले तुळशीत कारच्या ठे बापूर्शी काय करता काय केलं सोपे आवाट गाव पळ फिरला हाटीवर कारच्या घेऊन दिला आणि मडक्यावर ओतून ठेवल्या तुम्ही काय केलं मी फाट्या उठान गेलाय गावच्या आधी उठला काही फोडले काय शेजारी उठले मग आपण आपला सावकाश फोडता हुरण गेले आणि हात लागला तर काळीच जावला माकडला सगळी काटा फिट ठेवल्या हुरण लाच दिलंय मारून काटा सगळी गेली बाजू म्हणजे मारक्या पाच आऊट झाला अहो काय म्हणाला काय तुम्हाला सोपेच होता तुम्ही आता फाटेच काय लावून जागे असत हो तसं नाही एवढं समजत नाही ते मडकं होत ते कसं समजत त्याला काटा बघणार तुम्ही बोलणार ना मडक तुम्ही बोलणार म्हणून आईने तुम्हाला पाणी दिलंय बरोबर केलंय मडक्यातल्या बरी मागच्या देत नाही सर कोणी
रे बाबा तुम्ही उद्या पाऊस येतो पावड्यातला पाणी वाका उलर अजिबात होगी आई हे काय काम नाही तुमचं रोज रोज ग अगं पाणी नाही दिलं पण घरात आल्या आल्या माझ्या बाबांचं स्वागत तरी केलंस ना तू बरं स्वागत केलं स्वागत केलंय हो ना दिले तेव्हा स्वागत केलंय आणि पूजा केलंय आणि तू वायतोगत नाही येतस ना तर आरत करणार होते आरती आणि बाबांची आरती होय तर एवढं प्रेम आहे तुझं नाही करणार आला गो बाबा पाहिला तो नाही बघू बायको असावी तर माझ्या आई सारखी काय नक्षीदार निसता ओ काय प्रेम आहे तिथं तुमच्यावरती वावचा वा सारख्या आई काय म्हणते मला तर विलंब झाला असता मला जर यायला विलंब झाला असता ना आई पंचरती घेऊन तुम्हाला ओवाळणार होती नशीब तुझा एवढ्यात मध्ये मी आले नशीब नशीब कोणतं तुझा का पण निरंजन मालावला होणार मी आज जगलो नाही तर का करताना असता आरती आणि मी असतं रस्त्यावर बाबा थांबो असं काहीतरी अभद्र बोलत असंच काहीतरी बोलता म्हणून आई तुमच्यावरती तुमच्यामुळे सुद्धा सारे काही पण आई मला सांग नक्की काय खाल्लं होतं मी पाहते तू बाबांच्या अंगावर धावून जाते तुला शुक्त या वयात शुक्त काय मला सारण तेच असं आता बाबाने काय केलंय माझ्या काय केलं हो काय केलं ऐकलं नाही तू इलं तेव्हा बाल माणसात आपलं भाऊ म्हणजे देवासारखं असतं त्या बाल माणसाच्या भावाक जर कोण काहीतरी बोलला तर त्याचा वाईट वाटला राग येतो ना राग येणं साहजिकच आहे मग त्याचाच घालता पण बाबांना कोण काही बोललंय कोण बोल सबन गाव फिरण येत गाव फिरणले घरात त्या माका कशी नसते कुत्रा कुत्रा म्हणत राहत तुला आता ऐकलं ना कुत्र्या आणखी अंगाला जाऊन सांगलं का ऐकलं कुत्रा 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 म्हणतात मी बाहेर पडायला जात आणि मग शेजारी येईल का माका येत कुत्रो बघून वागतात तसा ते मी आणखी काय करतो कधी बोलायला मला काही बोललं शब्द बोललो मला कधीच काही बोलणार नाही असं का लागतं तुम्ही वागतात तसा कसा आई मला सांग पाण्यात जाऊ दे स्वागत नाही केलं ते सुद्धा राहू दे आता पण मी घरात यायच्या अगोदर आपल्या या घरातून ना अगं बाहेर केवड्याने मोठ्या मोठ्याने आवाज येतोय आई मला सांग घरातून जो बाहेर आवाज येतोय ना आई आवाज कोणता होता गो तो काहीतरी पडल्यासारखं वाटत होतं घरातून आवाज म्हणजे तुझे गोडे होते ना ते सगळे पाटल्या घरात मी निलानी धुत होते पट्टनी रापती ना त्याचा आवाज येतो तो आवाज तो मग आई बाबा का ओरडत होते मग ते आरड घालीत आवाज जास्त येत होता हो आरड घालीत होते माका सांगत होते तू धुवू नको मी धुतय तू धुवू नको मी धुतय असं तुला सांगत होते काय म्हणावं काय एवढं पण कळत नाही बाबा काय हो काही कसं वाटत नाही तुम्हाला आई सांगत होती ना मी धुते म्हणून हो धुई जातात तुम्ही का सांगितलं मी धुतो म्हणून का धुतो आणि मी कसं सांगा नको तुमचं नाव सांगते तुम्ही आईचं नाव सांगा धुई धुतो बरोबर तेच म्हणते मी पण गोड जेव्हा ठेव आता मग धुतलं का माका धुय म्हणजे आईचं वाटतो अँड नाव नको घबरा नाच कशी वाटत नाही तुम्हाला का म्हणते मार खातात म्हणून शेजाऱ्यांना कळलं तर हसतले हो तारांना माहित आहे हो कसं काय वसताना गो ताज्या मारू लागलो मी मोठ्या नारायणले की त्या मोर शेजाऱ्यांनी ऐकल्याने काय माझा आवाज मोठ्याची म्हणजे त्यांना त्यांचा काय वाटला हे वायलेक मारता मी भारतात गेले काय तुमचे डोंगर आता ऐकवा ना बाबा आई तुमच्यावरती रागवली की नाही रागवाना आता चूक कुणाची होती ती बाजूला ठेवा आता आई जरा शांत झाला पाहिजे ना असं करा मी सांगते तसं माझं काय गो काही क्षण ना माझ्या आईच्या बाजूला जाऊन बसा काही क्षण बसा तरी बाबाचं काहीतरी बोलत राहू नका आणि मी मी सांगते माझं ऐकणार नाही मी सांगते म्हणून बसा लाडकेचा जड होणार तुझा मी ऐका पण
पण काय ह्याच्या बाजू अजिबात बसायचंय ना. पण का काही इच्छाच नाही माझं. पण मी सांगते म्हणून तरी या सांगतावून बसतो. लांब बसतो चालेल लांब बसा पण बसा तरी ह्याच्या बाजू अजिबात बसायचंय ना. लगीन करू घाला एदा मोठा पोर फुड्यात उभे असा आणि सो वर्षाचो पोर कसो मांडीवर येऊन मी तुम्हाला काय सांगितलं आईच्या बाजूला बसा. आता मांडीवर जाऊन बसला गोस्ता बसला त्या मागा ठाक माकडला कपड्याचं बसते कर्म माझं. आता बसा तू सांगतो माका इच्छा माका माझ्यासाठी इच्छा तू सांगतो ना भांडे तू सांगतोवरांनी बसतो माका काही इच्छा नाही त्याची इच्छा नक्की बसा खाल्ली. तू समजून घे काय तुमचं होतो चाललंय हे सांगता येत नाही तुला. आई तुला एक सांगू तू जास्त मोठं नाही ओरडत राहू आणि तू मात्र बाबाला काही बोलू नकोस. त्याला कारण आहे बाबा देव आहेत माझे. गुलाव ना काय गो देव मी आज देवचार होतोय उन्हाने इतके वर्षा उभं ही सांभाळलं. बरेच दिवस म्हणजे आज सांगू उद्या सांगू पण आज ती वेळ आली. आपल्या या गावात ना आपल्या या गावात तुमच्यासारखं जोडं शिल्लक नाही आहे पण तुमच्यासारखं जोडं नाही. काय तुमच्या दोघांचं जोडं आहे ग सारदन सांगतात जोडं असावं तर तुमच्यासारखं बघायचं सांगतो खरा असा मान मी सुद्धा ऐकलंय सगळे लावून बोलतात गावातले जोडा बघून त्याचं गावात या दोघांचा जोडा असा कोणता जोडाच नाही आणि या दोघांचा जोडा बघला काय कसा वाटत काय बोलली तुम्हाला तू कशाला काय कसा गावात सुन फिराने कशाला पण कोण काय घेत का बघ पण का काय जमा जायचं तर ह्याचं देऊळ घालून टाकूया. कुणाचं आई देऊ आपण देऊळ भरून टाकूया. आईचं देऊ बाबा सांगताय तुझं देऊळ बांधायला कुठे बांधूया. बापू सांगताय ना देऊळ बांधायला. बापू सांगत तिचं माझ्या देऊळ बांधणं नको म्हणत नाही हो ना. आणि देऊळ बांधण झाला ना काय देवळाच्या दारावर होतो दांडे करू बघू. तुम्हाला सांगते देवळाच्या दारावर किती हो देवळाच्या दारावर दांडे करा तो का ह्याची चोरी जाऊची ना. तोपर्यंत माझ्यावर काही समाधान होऊ शकत नाही.